भीम गर्जना युवक मंडळ यांच्याकडून संविधान दिन उत्साहात साजरा. संविधानाच्या माध्यमातून तळागाळातल्या लोकांना न्याय, समता, बंधुत्व, स्वातंत्र्य बहाल करून अन्यायाच्या विरोधात न्याय मागण्याची ताकद व सर्व जाती धर्माच्या लोकांना संघटित ठेवण्याची किमया भारतीय राज्यघटनेत आहे, असे प्रतिपादन ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे गटचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश कट्टी यांनी केले. ते भीम गर्जना युवक मंडळ निप्पाणी यांच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावर बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक संतोष मेस्त्री यांनी केले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संविधान प्रतीचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वंचित बहुजन आघाडीचे निप्पाणी तालुका अध्यक्ष सुधाकर माने हे होते. पुढे बोलताना ॲडव्होकेट कट्टी म्हणाले, बहुजन समाजाची शैक्षणिक प्रगती करून शासनकर्ती जमात बनणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील समाज निर्मिती करणे आपले उद्देश असणे गरजेचे आहे असे सांगितले. एवढ्या या देशात जाती आहेत, जेवढे धर्म आहेत तेवढी राष्ट्र आहेत त्या देशात. आता तुम्हाला त्याचं साधं एक हे सांगतो, आपला समाज घेऊन जाऊया. महार समाजाचं जर बघितलं आपण, किंवा मांग समाजाचं जर बघितलं, किंवा चांभार समाजाचं जर आपण बघितलं, तर प्रत्येकाला आपल्या जातीच्या माणसाविषयीच प्रेम वाटतं. आणि त्याच्यामुळं व्हायला लागलंय काय की जैन धर्म. आता मला एक सांगा, जैन धर्मात जैनांनी एखादी शाळा काढली, सगळे जैनातलेच घेतात का? जैनांच्याबद्दल प्रेम. लिंगायतांनी शाळा काढली, लिंगायतांनीच घेतात कारण लिंगायताबद्दल प्रेम. त्यात फक्त आम्हीच असे आहे की दुसऱ्या. आज देशामध्ये घटनेच्या चौकटीत राहून घटना कशी मोडायची त्याचं शास्त्र फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेलं आहे. घटनेमुळे आम्हाला जे सगळे जे अधिकार दिले होते ते सगळे हळूहळू काढून घ्यायला लागले. शिक्षणाचे अधिकार नाही म्हणत नाही, शिक्षण नाकारत नाही, पण शिक्षण एवढं महाग करून ठेवलं की आपल्या पोरांना आपण शिकवू शकत नाही. एक तर म्युन्सिपाल्टीच्या शाळेत पाठवायचं किंवा चांगल्या शाळा सगळ्या आम्हाला बंद केल्या. चांगल्या शाळा ज्या आहेत त्या आम्हाला बंद केलेत, चांगले कोर्सेस जे आहेत ते आम्हाला बंद केलेत. आज तुम्हाला जरा तुमच्या मुलग्याला किंवा मुलगीला जर डॉक्टर करायचं म्हटलं. वंचित बहुजन आघाडीचे निप्पाणी तालुका अध्यक्ष सुधाकर माने म्हणाले, आज आपल्या भारत देशामध्ये हिंदू मुस्लिम समाज एकत्रितपणे स्वावलंबीपणाने राहण्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय संविधान आहे. मनुवादी विचारसरणीला गाडून लोकांचे राज्य स्थापन करून बाबासाहेबांनी मनुवादी विचारधारणेतून हजारो लोकांची मुक्तता केलेली आहे असे सांगितले. कोल्हापूरमध्ये 95 नागरिक सहकारी बँक आहे. ती बँक विश्व हिंदू परिषदेची आरएसएसवाल्यांची आहे. सगळे बामण संचालक आणि माझ्या वडिलांची फक्त 36 रुपये 75 पैशाची फसवणूक झालेली होती. मी एकूण 4 वकील लावले. त्या 4 वकीलमध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश यांना एक वकील आहे. आणि तुम्हाला आठवते का बघा, हजार वर्षी आम्हाला काही पाणी प्यायला पाणी शिवायला परवानगी नव्हती. बाबासाहेब जन्माला येत नाहीत तर आम्हाला सुद्धा पाणी मिळालं नसतं. बाबासाहेब संविधान जर लिहत नाहीत तर आम्ही गावाच्या बाहेर राहिला असतो. आणि आज संतूजी म्हटल्याप्रमाणे ईद करून बूट घालून ट्राय घालून आम्हाला फिरण्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं. केरळमध्ये अशी परिस्थिती होती, बायकांना मला सांगावं लागेल, जर झंपर जर चोळी गाठली तर आम्ही हाय त्याच ठिकाणी गेलो असतो. आज आम्हाला इतकं धाडस आलंय तर आम्ही मनुवाद्यांना डोळ्याला डोळे लावून घेऊन भिडवायला लागू. यावेळी या कार्यक्रमास सर्जेराव हेगडे, पिंटू शेंडुरे, शशिकांत कांबळे, बाळू कांबळे, साहिल कांबळे, अरुण कांबळे, प
प्रभाकर कांबळे, सुमित कांबळे यांच्यासह युवक मित्र महिला उपस्थित होते.